मित्रांनो नमस्कार. जीवन विकास या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत. मित्रांनो जीवन विकास या यूट्यूब चॅनलमध्ये विविध आयुर्वेदिक माहिती शेअर केली जाते. आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा एक महत्त्वपूर्ण माहिती मी शेअर करणार आहे. आवडली तर नक्की लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. मित्रांनो बघा, बटाटे सर्वांना माहीत आहे. तुम्ही जर वजन कमी करत असाल तर त्यावेळेस आपल्याला अनेक जण सल्ले देतात की तुम्ही बटाटे खाऊ नका. पर मित्रांनो मी मात्र या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बटाट्याचं महत्त्व, जे वजन कमी करण्यासाठी उपयोगी पडणार आहे. आणि वजन कमी करत असाल तर बटाट्याचा कोणताही अडसरही होणार नाही, कारण बटाटा हा वजन कमी करण्यास निश्चित मदत करतो. एक आज अशी डाएट सांगणार आहे की ज्यामध्ये तुम्ही पाच दिवस केवळ आणि केवळ बटाटे खायचेत. जर्नल मॉलिक्युलर ऑफ द न्यूट्रिशन अँड फूड रिसर्चमध्ये प्रकाशित झालेल्या एका रिसर्चनुसार वजन कमी करायचं असेल तर रोज बटाटे खा. तुम्ही पाच दिवस केवळ बटाटेच खा, यानं तुमचं वजन कमी होईल. बटाटे खाल्ल्यानंतर भूक लागत नाही, पोट लवकर भरतं आणि तुम्ही ओव्हर ईटिंग करणार नाही, यामुळे तुमचं वजन निश्चितच कमी होणार आहे. या नव्या रिसर्चनुसार बटाटे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात, कारण हे एक असं स्टार्चचे फूड आहे ज्यात कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट जास्त असतं आणि कॅलरीज कमी असतात. तसेच मेटाबॉलिझम वाढवण्यासोबतच वजन नियंत्रण ठेवण्यासुद्धा याची मदत होते. मेटाबॉलिझम क्रिया जी आहे, चयापचय क्रिया आहे, पचन संस्थेची क्रिया ही सुद्धा मजबूत, ही सुद्धा चांगल्या प्रकारे होण्याचं कार्य बटाट्याकडून होतं. एका मध्यम आकाराच्या बटाट्यामध्ये साधारणपणे 168 कॅलरीज असतात, तर उकडलेल्या बटाट्यामध्ये 100 कॅलरीज असतात. बघा, कॅलरीज कमी होतात. तज्ज्ञांचं म्हणणं असं आहे की बटाट्याने वजन कमी होतं आणि आरोग्याचं नुकसानसुद्धा होत नाही. बटाटे तुम्ही दिवसातून 10 खाल्लेत तरी अन्य पदार्थांपेक्षा कमीच कॅलरी यातून पोटात जातील. बटाट्यामध्ये व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, आयर्न, कॅल्शियम, मॅग्नीज, फॉस्फरस सारखी पोषक तत्व भरपूर असतात. उकडलेले 2-3 बटाटे सालींसह दह्यासोबत जर खाल्ले तर संपूर्ण आहार तुम्हाला मिळेल. हो, याच्यासारखा आहार नाही. बटाटे तळून, मसाले लावून, तूप लावून खाल्ले तर चिकट पदार्थ पोटात जातात, यानेच लठ्ठपणा वाढतो. बटाट्यामुळे लठ्ठपणा वाढत नाही. मित्रांनो बघा, बटाटा ही लठ्ठपणा वाढण्याचं कोणतंही कारण नाही आहे, परंतु बटाट्याबरोबर ज्या गोष्टी जातात पोटामध्ये ते मात्र आपल्या पचनसंस्थेवर, आपल्या शरीराच्या आरोग्यावर परिणाम करत असतात. परंतु केवळ बटाटा जर आपण खाल्ला, उकडून जर बटाटा खाल्ला, तर त्याचा परिणाम वजन वाढीवर होत नाही. निश्चितच वजन कमी करण्यासाठी बटाट्याचा उपयोग होतो. बटाट्याची साल अनेक जण फेकून देतात, पण ती साल खाल्ल्यामुळे अधिक शक्ती आपल्या शरीराला मिळत असते. एवढंच नाही तर बटाट्याच्या पाण्यात उकळले ना, ते पाणीसुद्धा अजिबात फेकून देऊ नका. त्यापासून भाजीचा रस्सा तयार करा. या पाण्यातसुद्धा भरपूर मिनरल्स आणि व्हिटॅमिन असतात. बटाटे उकळत असताना आपण स्वच्छ धुवून घ्या आणि जे उकळल्यानंतर जे पाणी आहे त्या पाण्यामध्ये सुद्धा व्हिटॅमिन्स, मिनरल्स गोळा झालेले असतात आणि हे पाणीसुद्धा पिल्यानं आपल्या शरीरासाठी नक्कीच फायदा होत असतो. तर बघा, बटाटे खाल्ल्यामुळे वजन अजिबात वाढत नाही आहे आणि तुम्ही नक्कीच वजन कमी करत असाल तर बटाट्याचा नक्कीच समावेश करा. काय करायचं आहे? फक्त 5 दिवस बटाटे खायचेत. मित्रांनो हा आहे एक नवा आणि वेगळा डाएट. आपण करून पहा, आपलं वजन कमी करा. या व्हिडिओमध्ये इतकंच. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ नवीन माहितीसह. तोपर्यंत नमस्कार.